सरकारच्या नुसत्या ग्राम विकास विभागाच्याच नव्हे तर सर्व विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांना त्याबद्दल सांगणं, लोकांना त्याबद्दल काही कळत नाही त्यांना फॉर्म भरून देणं, एवढंच काय तर त्या योजनेचा लाभ मिळेपर्यंत लोकांसोबत जो राहतो त्याचं नाव आहे संगणक परिचालक आणि त्याला गावामध्ये म्हणतात ग्रामपंचायत ऑपरेटर. तर या संगणक परिचालकाच्या मागण्या आहेत की किमान वेतन आम्हाला मिळालं पाहिजे कायद्याप्रमाणे. गेल्या 10-15 वर्षापासून ते आंदोलन करतायत, त्यांना सरकार खेळवत ठेवतंय, जुलवत ठेवतंय, त्यांना बेजार बेजार करतंय, 4-4, 6-6 महिने त्यांचं पेमेंट करत नाही. अशा अवस्थेमध्ये सुद्धा ते कडवटपणे झुंज देत आहेत, लढतायत, मुंबईला जातात, त्या त्या ठिकाणी 10-10, 15-15 दिवस मुक्कामी थांबतात, आंदोलन करतायत, सरकारच्या लाट्याकाट्या खातायत, परंतु आम्हाला किमान वेतन तुम्ही दिलं पाहिजे कारण की आम्ही काम तुमचं करतोय, आम्ही भीक मागत नाही आहोत, आम्ही कामाचं दाम मागतोय, ही भूमिका संगणक परिचालकांची आहे. आणि आता आमचे मित्र आहेत सचिन तरमळे, हे कार्यकारी सदस्य आहेत संगणक परिचालक संघटनेचे, त्यांनी मला संपर्क केला की तुम्ही आमच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ केला पाहिजे. आणि मीही बघतोय की ग्राउंड लेवलवर कृषी विभागापासून सगळ्या प्रकारच्या योजना त्या कार्यान्वित करणं, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संगणक परिचालक करतो आहे, त्यामुळं त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. म्हणून त्यांच्या काय मागण्या आहेत आणि ते आता पुढच्या आंदोलनाची दिशा काय यावर मी बोलणार आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष, आपण सगळे त्यांना ओळखता, ते म्हणजे सिद्धेश्वर मुंडे साहेब, आमचे चांगले मित्र आहेत. महत्वाचं म्हणजे काय की त्यांचं म्हणणं काय, जसं की आता लाडली बहीण योजना आणली, ही लाडली बहीण योजनेमध्ये जर ग्रामपंचायत ऑपरेटर अर्थात संगणक परिचालक जो आहे त्यानं जर का हस्तक्षेप घेतला नसता किंवा त्यानं जर का ते मनावर घेतलं नसतं तर ती योजना कार्यान्वित होऊ शकली असती का, लोकांपर्यंत पोहोचू शकली असती का, सरकारला जो याचा राजकीय फायदा घ्यायचा आहे तो भेटू शकला असता का, हा एक मुद्दा घ्या. परंतु तुम्ही त्या ठिकाणी ग्रामविकास विभागापासून, कृषी विभागापासून, महसूल पासून सगळ्या प्रकारच्या विभागाची कामं जर हा संगणक परिचालक करत असाल तर मग त्याला तुम्ही असं बाजूला का फेकता. तुम्ही पोलीस पाटलाला 15,000 रुपये महिना देताय, पोलीस पाटलाच्या कितीतरी पटीनं जास्त संगणक परिचालक काम करतोय, तो तुमचा दुवा आहे. सरकार आणि ग्रामपंचायतच्या मदतला दुवा हा जर ग्राम आपला संगणक परिचालकाला म्हटलं तर बाबा ठरणार नाही कारण की त्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामच तो करतोय. यावलकर समितीच्या शिफारसीनुसार किमान वेतन देणे असताना ग्राम विकास विभाग अशी टोलवाटोलवी का करतो आहे. ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन साहेब किंवा ग्राम विकास विभागाचे सचिव उपसचिव यांचा काही वैयक्तिक इंटरेस्ट याच्यामध्ये आहे का याची सुद्धा चौकशी होणं गरजेचे आहे. असं जर होत असेल तर हे आता जवळपास 29,000 ग्रामपंचायतचे संगणक परिचालक आहेत आणि ते आता मुख्यमंत्र्यांचं गाव ठाणे, तसं त्यांचं सातारा, परंतु त्यांची सुरुवात राजकीय ठाणे. ठाण्यामध्ये त्यांच्या बंगल्याजवळ त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे, त्या ठिकाणी मोर्चा होणार आहे आणि या 29,000 ग्रामपंचायतचे संगणक परिचालक त्या ठिकाणी धडकणार आहेत आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा आहेत. सर्वसामान्यातला हाडाचा शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला आहे आणि काम करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती, निर्णय क्षमता, अफाट निर्णय क्षमता या गोष्टीमुळे या संगणक परिचालकांना मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांकडनं अपेक्षा आहेत आणि या आंदोलनात ते नक्कीच त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील. म्हणजे त्यांना आतापर्यंतच्या सगळ्या सरकारांनी त्यांना टोलवत ठेवलेलं आहे, झुलवत ठेवलेलं आहे, त्यांना आता शिंदे साहेबांकडनं अपेक्षा आहेत आणि शिंदे साहेब त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आणि जर सरकारनं अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर या 29,000 ग्रामपंचायतचे कर्मचारी जशा पद्धतीनं म्हणजे हे जे संगणक परिचालक ज्या पद्धतीने तुमच्या योजना कार्यान्वित करून तुम्हाला त्याचा राजकीय फायदा मिळेपर्यंत काम करू शकतात तर हे तुमचं सरकार पाडूही शकतात, हे सुद्धा सरकारनं ध्यानात घ्यावं. मला वाटतं पोलीस पाटलाला जर का 15,000 रुपये वेतन सरकारकडनं दिल्या जात असेल तर यांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि वेतन द्यायला हरकत काय आहे. बाकी जर तुम्ही 46,000 कोटी रुपये त्या ठिकाणी त्या योजनेवर खर्च करताय, बाकी तुम्हाला कर्जमाफी करायची नाही, इतर गोष्टी करायच्या नाहीत, जे काम करते त्यांना तुम्हाला द्यायचं नाही, त्यानंतर तुम्ही कुठली कंपनी आणता, तुम्ही ग्राम विकास विभागाकडनं 10% जो निधी घेता आणि त्या सरपंच संघटनेचा विरोध असताना, सरपंच परिषदेचा विरोध असताना 10% निधी तुम्ही घेता, तो तुम्ही जिल्हा परिषदकडे पाठवता, जिल्हा परिषद राजेश्वरकडे पाठवते, तिथनं मग तो त्या या ग्रामपंचायतच्या संगणक परिचालकांना म्हणजे इतक्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचा निधी पुढे पाठवतच नाहीये, ती फाईलच पुढे पाठवत नाही, तो पैसाच पुढे पाठवत नाहीये. याच्यामध्ये फक्त मरण होतंय ते संगणक परिचालकाचं. तो काम आज करतोय, त्याला रोज त्याचा 6 महिन्यानंतर मिळतो आहे, हे योग्य नाहीये. त्यामुळे सरकारनं यावर भूमिका घेणं गरजेचे आहे आणि यांना न्याय देणं गरजेचं आहे. संगणक परिचालक ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, शेतकऱ्यांच्या योजनांसंदर्भात ते त्यांना सगळ्या माहिती देत असतात, त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष मुंडे साहेब आणि त्यांच्या सगळ्या संघटनेला, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो आहे. धन्यवाद.